आपल्या आवडीचं लाडकं क्षेत्र म्हणजे तालीम कुस्ती. कारण हिनं आपल्याला आयुष्याची जीवनाची रोजीरोटी दिलेलं आहे, याच्यावर तर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे. आणि हे आहे म्युझियम. आणि खरोखर कनेरी मठाचं या ठिकाणी अभिनंदन आहे, कौतुक आहे की त्यांनी तालीम यांना पण स्थान दिलेलं आहे या म्युझियममध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे. मी कोल्हापुरातील कनेरीमठ या ठिकाणी आलेलो आहे. कारण असं आहे की कुस्तीवर जे रेसलिंगचे व्हिडिओज बनवायला एक केरळमधनं युट्यूबर आले, पाठीमागे जात आहेत ते आलेले. तर त्यांना इकडलं संस्कृती बघायची होती, कनेरीमठ म्युझियम बघायचं होतं, तर त्यांना घेऊन आलो आहे. आणि तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची पण आठवण राहील आपल्या व्हिडिओमध्ये. हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे कनेरीमठचा, म्युझियमचा. भरपूर व्हिडिओ झालेले आहेत कनेरीमठावर अगोदर आलेले, पण आलो तर मला आणि वेगळं व्हिडिओ थोडं बनवून जाऊया काय. आणि तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहीत आहे, कोल्हापूरच्या लोकांना कनेरीमठ. केरळमधनं आलेले आपल्याला मोतीबाग तालमीमध्ये भेटलेले, त्यांनी रेसलिंगचे पलवानांचे शूट करत होते. आलो यांना कनेरीमठ बघायचं होतं, तर यांना घेऊन आलोय कनेरीमठ. सर जी, आपका चॅनल का नाम बताइए. मेरा चॅनल का नाम रूट रेकॉर्ड्स, हम ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत आहे इसमें. हां हां, ओके. आपका बताइए. रिवर स्टोरीज मेरा चॅनल का नाम. ट्रॅव्हलिंग व्हिडिओज भी बनाते हैं. कितने दिन हो गए आप कोल्हापुर में? अभी कोल्हापुर में 2 दिन है. ठीक है, चलो आ जाएंगे. अंदर का जो म्यूजियम है वो कैसा है दिखाएंगे आपको. चलो ओके. सगळे मूर्त्या बनवलेले आहेत या ठिकाणी. आणि या भुयारातनं गुहेतनं भरपूर अशा मूर्त्या आहेत. आणि बारा बलुतेदार जी पद्धत होती आपली पूर्वी, जे ग्रामखेडी संस्कृती, त्यातला यात भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नादात आहे, सगळे व्हिडिओज वगैरे शूटिंग करत आहेत. अशा पद्धतीने पाथरवण्यांच्या इकडे सगळं जे नांगरणी कुरपणी असते ते दाखवलेलं आहे. ते केरळी भाषेत काय काय सांगत आहे ते बघा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाथरवडांचं हे दिलेलं आहे, पाथरवड म्हणजे दगड फोडणारे. आणि ते या ठिकाणी रेकॉर्डिंग घेत आहेत. आणि तिकडे बरंचसं काही बघण्यासारखं आहे. അതായത് ഈവനിങ്ങിൽ ഗ്രാമങ്ങളിൽ നടക്കുന്ന സംഭവമാണ്. ഒരു ആൽമര ഉണ്ട്, അതിനൊരു തറയുണ്ട്. ആ തറയിൽ കുറെ ഇങ്ങനെ ഗസ്റ്റ് നമ്മൾ ചുറ്റി സംസാരിച്ചിരിക്കുകയാണ്. ഈ പ്രായമുള്ള ആൾക്കാർ വെറുതെ ചെറിയ കുട്ടികൾക്ക് സംസാരിച്ചിരിക്കുന്നതിന്റെ ഖര പുത്തളി ആണി മാൻസ് അത് കൈ ഫറക് കളനാ മാൻസത്തിൽ ഉബാ രാഹിലേ അസ വാർത്ത. ഇതെ യൂട്യൂബർ ആഹേത് കേരളമധിലെ ഖൂബ് പ്രസിദ്ധ യൂട്യൂബർ ആയി 7-7 ലക്ഷം ഫോളോവേഴ്സ് ആയി സബ്സ്ക്രൈബർ ആയി ത്യഞ്ചേ ട്രാവലിംഗ് വീഡിയോസ് ബനവതാത്. കൊല്ലാപുരത്ത് ആലയനന്തർ ഖുഷ് ജാലി ഖര ഹേ സഗള ബഗുൻ. दार पद्धत आहे ती, चांभाराचे घर, तांबडचं घर, पिंजऱ्याचं घर असे सगळे आहेत. आणि हे घेत आहेत रेकॉर्डिंग, बुरुड आहेत. सरजी सरजी कैसा लगा है? पहली बार देख रहे हो गया ऐसा? पहली बार देख रहे हो गया ऐसा? नहीं, ऐसा स्टैचू फर्स्ट टाइम. ये देखो, ये जो है ना गांव में ऐसे बच्चों को खिलाते. हाँ, लेकिन आजकल मोबाइल और सब जमाने में सब भूल गए लोग, है ना. जो प्यार आनंद जो मिलता था पहले पिताजी का बच्चों को, ये अभी नहीं मिल रहे. अब हम घर में जाएंगे तभी भी बच्चों का जो पूरा ध्यान है मोबाइल में ही रहता है, ऐसा आनंद ही नहीं मिलेगा. आपल्या आवडीचं लाडकं क्षेत्र म्हणजे तालीम कुस्ती. कारण हिनं आपल्याला आयुष्याची जीवनाची रोजीरोटी दिलेलं आहे, याच्यावर तर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे. आणि हे आहे म्युझियम. आणि खरोखर कनेरी मठाचं या ठिकाणी अभिनंदन आहे, कौतुक आहे की त्यांनी तालीम यांना पण स्थान दिलेलं आहे या म्युझियममध्ये. बघू शकता तुम्ही, बघू शकता हे सगळं बघून लई खुळे झाले राव. सगळे व्हिडिओज बनवायलेतच. चार तास झाले व्हिडिओ बनवायले. त्यांची भाषा आपल्याला कळना, आपली भाषा त्यांना कळना. खर शिल्पो ഒരുപാട് ആൾക്കാരുണ്ട്, പല തരത്തിലുള്ള പ്രായക്കാരുണ്ട്. आलोय तर आता 4 वाजले तरी यांचं काय व्हिडिओ शूटिंग बिटिंग होईना, म्हणजे एवढं आवडलेलं दिसतंय कोल्हापूर यांना. फोटोशूट, व्हिडिओ शूट चालू आहे. कनेरीमध्ये आपण काही जास्त घेतलं नाही, कारण ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत या सगळ्यांचं.
मंडळी अशा पद्धतीने कनेरी मडचा भाग बघितलेला आहे, म्युझियम त्यांना संपूर्ण दाखवलेली आहे। आता आम्ही जाणार आहे तालमीमध्ये, तालमीमध्ये जे पहलवानांचं प्रॅक्टिस आहे ते पण दाखवूया। सर जी कैसा लगा एक्सपीरियंस कनेरी मठ का कोल्हापूर का? आज अच्छा है, मैं फर्स्ट टाइम देखता है, बहुत अच्छा है। थैंक यू। तर मंडळी अशा पद्धतीने त्यांना कनेरी मठ दाखवलेला आहे। हे आलेले आहेत केरळमधनं, बघू शकता गाडी अशी एवढी मोठी गाडी, त्यांनी झोपण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे, राहण्याची वगैरे। केरळमधनं आलेले आहेत, बघू शकता। चला जाय। तर मंडळी ही अशा पद्धतीने यांची गाडी आहे, हे अशा सेटअप वगैरे सगळं आहे यांच्याकडं। तो असं हे सहल करतात, पूर्ण देशभर फिरत असतात। बघा आपल्याला कधी संधी मिळते अशी गाडी आणि आपल्याला फिरण्याची। ഇനി നമ്മളിവിടുന്ന് പോവാണ്, ഈ ഗേറ്റിന്റെ പുറത്തായിട്ട് വേറൊരു സിദ്ധ